साईबाबांचं मंदिर आज खुलं राहणार आहे. दरम्यान आजच्या बंद वरून शिर्डी संस्थाननं काय भूमिका मांडली आणि विखे पाटील यांनी काय आरोप केलेत तेही पाहूयात. श्री साईबाबा समाधी मंदिरातील साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन, समाधीचं दर्शन, मंदिरातील सगळ्या आरत्या आणि सगळे धार्मिक विधी यथावत नियमाप्रमाणे 19 जानेवारी 2020 सुरू राहणार आहेत. त्यानंतर देखील सुरू राहणार आहेत. संस्थानचं साईप्रसादालय, सगळी भक्तनिवासस्थानं, रुग्णालयं आणि सगळ्या सुविधा या देखील नियमितप्रमाणे सुरूच राहणार आहेत. विद्यमान मुख्यमंत्र्यांना सुद्धा मला वाटतं त्यांची दिशाभूल करणारी माहिती काही मंडळींनी दिली असेल. माननीय राष्ट्रपतींनी सुद्धा त्याच्यामध्ये दुरुस्ती करून आता तो विषय पूर्णपणे आता संपवलेला आहे. त्यांना सुद्धा शिर्डीकरांची भूमिका पटलेली आहे. खरं म्हणजे माननीय मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या विषयाची पूर्णतः माहिती घेऊनच खरं विधान केलं असतं तर आज जी स्थिती निर्माण झालेली ती आली नसती. तर साईबाबांच्या जन्मभूमीच्या वादावरून पाथरीकर एकवटलेत. यासाठी ग्रामस्थांनी साई जन्मभूमी कृती समितीची देखील स्थापना केली आहे. आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी बंद मागे व्यापार आणि राजकारण असल्याचा आरोप केलाय. साईबाबा जन्मभूमीवर आम्ही ठाम असून शिर्डीत भक्तांना वेठीस धरू नये असं आवाहनही त्यांनी केलंय. तसंच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या 100 कोटींऐवजी पाथरीच्या विकासासाठी 200 कोटींची मदत करावी असंही मत दुर्रानी यांनी व्यक्त केलेलं आहे. शिर्डीला विरोध नाही, आमचा विरोध साई जन्मभूमी जन्मभूमी म्हणून आहे. जन्मभूमी आहे, जन्मभूमी आहे, जन्मभूमी आणि साईबाबाने शिकवले, सरकारने सब करून तुम्ही श्रद्धा ठेवा नाही.